नमस्कार, वैशालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मल्टीग्रेन भाकरी. ही भाकरी अतिशय हेल्दी आहे आणि चवीला पण खूप छान लागते. चला तर मग ही कशी बनवायची ते पाहूया. बहुसंख्य लोक रोजच्या आहारात गव्हाची पोळी खातात, ज्यामध्ये आरोग्यास अपायकारक असं ग्लुटेन असतं आणि ज्याच्यामुळे पचनाच्या किंवा डायबिटीससारख्या समस्या पण निर्माण होतात. अशा वेळेस डॉक्टर्स आहारात भरड धान्य खाण्याचं सजेस्ट करतात, जी की ग्लुटेन फ्री असतात आणि ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स पण असतात. मीसुद्धा घरी रोजच्या जेवणात अशी मिश्रधान्यांची भाकरीच करते. तर आपण या भाकरीसाठी आता काय काय लागेल ते पाहूया. इथे मी 1/2 किलो मका, 1/2 किलो बाजरी, 1/2 किलो राजगिरा आणि 1/2 किलो नाचणी घेतली आहे. हे सर्व मिळून आता 1 किलो झालं आहे. तर मी तेवढीच म्हणजे 1 किलो ज्वारी घेतली आहे. तर ह्याचं प्रमाण म्हणजे इतर धान्य 1 किलो आणि ज्वारी 1 किलो असं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात पीठ करायचं असेल तर हेच प्रमाण ठेवायचं आहे. आता आपण हे सर्व धान्य मिक्स करून घेऊया. हे सर्व धान्य मी एकत्र करून घेतलं आहे. तर आता याला गिरणीतून आपल्याला दळून आणायचं आहे. तर पीठ मी हे दळून आणलं आहे. तर आपण भाकरीसाठी यामधलं काढून घेऊया. हे पीठ मी चाळून घेतलं नाही, तसंच घेतलं आहे, त्यामुळे सर्व धान्यांचे पौष्टिक गुण तसेच राहतात. तर यातलं एका भाकरीचं घेतीये आणि नेहमी भिजवताना एक एक भाकरीचंच पीठ भिजवायचं, कारण त्यामुळे मग भाकरी छान फुगते, विरत नाही. तर यामध्ये आता मीठ घालूया. थोडंसं मीठ घालायचं आहे मिक्स करून. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवूया. एकदम पाणी घालायचं नाही, जसं लागेल तसं घालायचं. आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालते अजून. आणि याला छान 1 मिनिट मळून घ्यायचं आहे. हे असं मळायचं, या हाताच्या तळव्यानी असं पुढे न्यायचं, परत मागे आणायचं, पुढे न्यायचं, परत मागे आणायचं. यामुळे भाकरी छान फुगते आणि हलकी होते. आता 1 मिनिट मी छान मळून घेतलं आहे. हे पीठ तुम्हाला थोडं चिकट वाटेल पण भाकरी एकदम छान होते. आता ह्याचा असा गोळा तयार झाला आहे. एकदम सॉफ्ट पाहिजे, जास्त घट्ट पण नको. तुम्हाला जेवढ्या आकाराची भाकरी पाहिजे, लहान मोठी, त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आहे. खाली थोडं पीठ घालायचं आहे आणि हे आता थापून घेऊया. थापताना थोडंसं बोटांच्या वरच्या भागांना थोडं पीठ लावायचं आहे आणि हे असं वरच्या बाजूनेच थापायचं आहे. मागच्या तळव्याने जास्त जोर द्यायचा नाही, ती भाकरी समोरच्या बोटानेच फिरवायची. आणि असं वाटलं की थोडं सरकायला अवघड जातं आहे तर परत एका हातावर उचलून खाली पीठ घालायचं, थोडंसं असं पसरून घ्यायचं आणि परत भाकरी थापायची. हलक्या हाताने करायचं सगळं, फार जोर द्यायचा नाही. असं मधून मधून असं हे पूर्ण हात हलका हात फिरवायचा, दाबून, हलकासा दाबून. तुम्हाला जशी लागेल भाकरी तशी ठेवायची. जर तुम्हाला पातळ लागत असेल तर पातळ थापून घ्यायची. आता ही आपली भाकरी झालेली आहे. तर याला आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. गॅसवर तवा तापत ठेवला होता तर आता छान तापला आहे. तर यावर ही भाकरी घालूया. अशी आधी डाव्या हातावर घ्यायची आहे आणि मग उजव्या हातावर घेऊन अशी
सावकाश ह्याच्यावर सोडायची आहे. वरून असं हातात पाणी घेऊन या भाकरीच्या वरतून फिरवायचं आहे. आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. आणि आता एक 2 मिनटं थांबूया. वरून जेव्हा हे पाणी सुकेल आणि कडांनी भाकरी सुटायला लागेल तेव्हा आपण पलटवणार आहोत. आता हे वरचं पाणी पण सुकलं आहे आणि कडेनी थोडं सुटलेलं पण दिसतंय. तर ही भाकरी पलटवून घ्यायची आहे. इथे मी छोटं उलथनं घेतलं आहे. आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे. आता ही या बाजूने पण अशी झाली आहे. तर आता आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची आहे. गॅस थोडा मोठा करायचा आहे. छान फुगली आहे भाकरी, एकदम मस्त टंब फुगली आहे. तर आता ही झालेली आहे. एकदम मस्त झाली आहे. पातळ पण आहे आणि फुगली पण व्यवस्थित आहे. ही तुम्ही अशी नुसती तुपासोबत पण खाल्ली तरी खूप छान लागते. तर आपली मल्टीग्रेन भाकरी तयार आहे. रोजच्या आहारात किमान एकदा तरी ही भाकरी केलीच पाहिजे. तर तुम्ही अवश्य करून बघा आणि केल्यावर तुमचे अनुभव पण माझ्यासोबत शेअर करा. जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा. जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.